नमस्कार मंडळी, माझ्या दुसऱ्या व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हे जे व्लॉग आपण जिथं बनवत आहोत, एक ठिकाण आहे जिथं माझं BSc झालेलं आहे, ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स। शैक्षणिक जीवन जगत असताना, शैक्षणिक शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आम्हाला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ऍडमिशन मिळाली पाहिजे, जसं माझंही ते स्वप्न होतं। आणि या कॉलेजबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतील, कारण हे ब्रिटिश कॉलिन कॉलेज आहे। इंग्रजांच्या काळामध्ये या कॉलेजची निर्मिती झालेली आहे आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण प्रणाली करता हे कॉलेज सर्वत्र ख्यातीप्राप्त आहे। सोबतच इथची शिक्षण प्रणाली सुंदर आहे आणि त्याचबरोबर इथले जे शिक्षक मंडळी आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत। कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्राम होत असतात, स्पोर्ट्स सुद्धा होत असतात। आपण जर या कॉलेजमध्ये आलात किंवा आपल्याला जर ऍडमिशन या कॉलेजमध्ये घेता आली तर आपण कॉलेजबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। तिकडे जे तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघत असणार, हे जे आहे हे खेळाचं ग्राउंड आहे आणि मोठं असं ग्राउंड आहे। स्पोर्ट डिपार्टमेंट सुद्धा कॉलेजचं खूप सुंदर आहे। इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा इच्छे खेळाडू जात असतात। तिकडे जे तुम्ही बघत असणार हे आहे नॉलेज ऑफ लर्निंग रिसर्च सेंटर, अर्थातच ही कॉलेजची लायब्ररी आहे आणि खूप सुंदर अशी प्रशस्त लायब्ररी इथे बनवलेली आहे। आणि इकडे ते बघत असताना हे संपूर्ण कॉलेज आहे, इथे फॉरेन्सिक कॉलेज सुद्धा अटॅच आहे। तर चला आपण हे सर्व आपण करूया। लॉकडाऊन असल्यामुळे बंद आहे आणि इकडे तुम्हाला बास्केटबॉल कोर्ट दिसत आहे, इथेच मुलं बास्केटबॉल वगैरे खेळत असतात। आणि बाकीची ही तुम्हाला स्पेस आहे, हा खेळाच्या ग्राउंडकडे जाणारा रस्ता आहे। आणि सोबतच ज्या वेळेला लेक्चर्स वगैरे ऑफ असतात किंवा अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी इथे येत असतात, ग्रुपने बसत असतात, वेगवेगळ्या विषयावर डिस्कशन करत असतात किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी असतील त्यांच्या प्रॅक्टिसेस करतात किंवा ड्रामा असेल काय असेल तर त्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या विषयावर चर्चा किंवा प्रॅक्टिस वगैरे इथेच होत असते। आणि वेगवेगळे विविध अविस्मरणीय क्षण माझ्या कॉलेज जीवनातले सुद्धा इथे अविस्मरणीय ठरलेले आहेत आणि ते आताही इथे आल्यानंतर हे व्लॉग बनवत असताना माझ्या डोळ्यात समोरून ते सर्व आले। जिल्हा हा तो रस्ता आहे आणि इकडे हे जे तुम्हाला इमारत दिसत आहे इथे वेगवेगळ्या क्लासरूम आहेत आणि वेगवेगळ्या सब्जेक्टशी संबंधित डिपार्टमेंट सुद्धा आहे। इथे तुम्हाला केमिस्ट्री डिपार्टमेंट दिसेल, समोर जर गेलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट दिसेल, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत। आणि सोबतच हे पार्किंगची सुद्धा जागा आहे। तुम्ही बघत असणार किती सुंदर निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इथे दिसते आहे, खूपच सुंदर निसर्गरम्य हे कॉलेज आहे। आणि मला तर इथे येऊन अनेक आठवणींना उजाळा मिळालेला आहे। खरंच माझी जी त्यावेळेसची मित्रमंडळी क्लासमेट हा जर ब्लॉग बघत असतील तर त्यांनासुद्धा कॉलेजची निश्चितच खूप आठवण आलेली असेल। तर चला आणखी कॉलेजमध्ये जर कोणताही ॲन्युअल फंक्शन असेल किंवा जर कल्चरल प्रोग्राम असेल तर त्याचं सादरीकरण केलं जातं। समोर अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपला पूर्ण टीचर स्टॉक बसलेला असतो आणि ती एक वेगळी धमाल असते, वेगळी मजा असते, खूप सुंदर एनर्जेटिक वाटते। या ज्या स्टेजवर तुम्ही परफॉर्मन्स कराल कल्चरल प्रोग्राममध्ये किंवा ॲन्युअल फंक्शनमध्ये तर ती एक वेगळी ताकद वाटते, वेगळी ऊर्जा मिळते। आणि सगळ्यांकडनं शाबासकीची कौतुकाची लाभ घ्यायला आपण पात्र
तर मित्र हो, आपण फायनली कॉलेजच्या मागच्या साईडला आलेलो आहोत, हॉस्टेलच्या साईडला आलेलो आहोत. आणि इथे यूजी आणि पीजीचं हॉस्टेल आहे, बीएससी आणि एमएससीचं हॉस्टेल आहे. आणि हे हॉस्टेल सुद्धा इंग्रजांच्या काळातील असल्यामुळे ब्रिटिशकालीन कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसेल. सर्वच कॉलेजचं ब्रिटिशकालीन कन्स्ट्रक्शन आहे. या हॉस्टेलमधल्या सुद्धा अनेक आठवणी मित्रमंडळी सोबतच्या मनामध्ये कैद आहेत, आपण बघू शकत असतो. आणि एकदम सुंदर असं नयनरम्य मनाला हवं हवं असं वाटेल असं हे वातावरण तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर निश्चितच आपण सर्वांनी जे या ब्लॉगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. कॉलेजमध्ये काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुरू असल्यामुळे बराचसा भाग कव्हर करता आला नाही, तर आपण पुढे सविस्तर बघूया. धन्यवाद.